पुढची बातमी साम इम्पॅक्टची. पुणे जिल्ह्यात महावितरणनं सुमारे 800 शाळांचा वीज पुरवठा खंडित केला होता. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून येत्या 15 दिवसात वीज बिल भरण्यात येईल. सध्या ग्राम निधीतून हा प्रश्न सोडवला जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांनी. वीज बिल थकवल्यामुळे जिल्हा परिषदेच्या तब्बल 800 शाळा आता अंधारामध्ये आहेत. माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. किती वीज बिल थकित आहे, किती शाळांचं आहे, काय कधीपर्यंत कोविड काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 3639 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि यामध्ये कोविड काळामध्ये या सर्वच शाळा बंद होत्या. या काळामध्ये लाईट बिलं सर्वच थकीत राहिली आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी याच्या संदर्भामध्ये वीज कनेक्शन थकीत राहिल्यामुळं काही ठिकाणी वीज शाळा त्या ठिकाणी वीज कनेक्शन कट करण्यात आली. या संदर्भामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 10 तारखेला शिक्षण समितीमध्ये याची सविस्तर चर्चा आणि तालुकाने आहे प्रत्येक शाळेची माहिती घ्यावी असे आदेश देण्यात आले होते, कारण कोविड काळामध्ये शाळा बऱ्याच ठिकाणी बंद होत्या. आज 3639 पैकी 857 शाळा राज्य सरकारच्या निर्णयानुसार चालू झालेल्या आहेत. आज हे करत असताना या शाळा बंद होत असताना दोन कारणं याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत. या काळामध्ये केंद्र सरकारकडून जे प्रत्येक शाळेला सामुदायिक अनुदान मिळतं समग्र शिक्षा अभियानांतर्गत, ते यावर्षी कोणत्याही स्वरूपाचं मिळालं नाही. दुसऱ्या गोष्टी, शाळा बंद असल्यामुळं याच्या संदर्भातचा अधिकचा बोजा ग्रामपंचायत किंवा त्याच्यावर आलेला. कॅमेरामॅन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे.